जी रेसिपी आहे टी प्रिमिक्स किंवा त्याला तुम्ही चहाचं प्रिमिक्स देखील बोलू शकता. तर ह्याच्या अगोदर मी तुम्हाला उपमा प्रिमिक्स, हॉट चॉकलेट प्रिमिक्स, कॉफी प्रिमिक्स दाखवलेला आहे आणि हे फोर्थ वन आहे चहा प्रिमिक्स किंवा टी प्रिमिक्स. म्हणजे प्रवासात जाताना तुम्ही बस ह्याला बरोबर घेऊन जा, गरम पाणी कुठेही तुम्हाला मिळू शकेल. बस हे प्रिमिक्स ग्लासमध्ये किंवा कपमध्ये ॲड करा आणि गरमागरम पाणी टाकून चहाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आता लागणारं साहित्य काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे साहित्य मी तुम्हाला क्वांटिटी दाखवते आहे ही कमी प्रमाणात मी दाखवते आहे. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर जे मी दाखवली आहे क्वांटिटी त्याच्या तुम्ही डबल करा. आता तुम्हाला मी साहित्य आणि क्वांटिटी किती ती लागणार ती मी तुम्हाला सांगते आहे. तर इकडे सगळ्यात पहिलं मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगते. तर इकडे मी घेतलेली आहे मिल्क पावडर, ही चहा आहे आपली, त्याच्यानंतर हे आहे साखर, त्याच्यानंतर ही आहे वेलची पूड आणि ही आहे सुंठ पावडर. आता मी क्वांटिटी तुम्हाला सांगते की किती लागणार आहे. तर मी या स्पूनच्या मापाने बरोबर 4 चमचे भरून हे मी घेतलेली आहे मिल्क पावडर. त्याच्यानंतर या स्पूनच्या मापाने मी सेम 2 चमचे घेतलेली आहे इकडे चहाची पावडर आणि 2 चमचे मी इकडे घेतलेली आहे साखर. जर तुम्ही साखर जास्त प्रमाणात घेत असाल तर 1 ते 2 चमचे तुम्ही इकडे अजून वाढवू शकता. इकडे मी 1 ते 1.5 चमचा भरून घेतलेली आहे इकडे सुंठ पावडर आणि थोडी चवीपुरती मी इकडे घेतलेली आहे वेलची पावडर. बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मग आपण आता मग सुरुवात करूया. तर सगळ्यात प्रथम आपण एक मिक्सीचा जार घेणार आहोत ज्याच्यात आपण एकदम ड्राय वाटण वगैरे करतो त्याच्यात, आणि हे सगळे इन्ग्रेडियंट आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत. तर सगळ्यात प्रथम मी घेणार आहे मिल्क पावडर, साखर आणि ही चहाची पावडर. जर तुम्ही चहा अजून जास्त प्रमाणात स्ट्रॉंग घेत असाल तर अजून तुम्ही 1/2 ते 1 चमचा इकडे तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर इकडे मी सुंठ पावडर आणि वेलची पूड घेतलेली आहे. जर तुम्हाला सुंठ किंवा वेलची आवडत नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता. आता आपल्याला काय करायचंय, ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सी जार म्हणजे आपल्याला, आणि ह्याचं एकदम बारीकवाली अशी पावडर बनवायची आहे. तुम्ही बघत असाल आपलं टी प्रिमिक्स हे तयार झालेलं आहे. मी 30-30 सेकंदाला 2 फिरवलेलं आहे म्हणजे मी 1 मिनिटासाठी ह्याला मिक्सरला म्हणजे भांडं हे फिरवून घेतलेलं आहे हा जार. आणि हे बघा अशी ह्याची मी पावडर बनवलेली आहे. टी प्रिमिक्स हे तयार झालं आहे. आता ह्याचा चहा कसा बनवायचा मी तो तुम्हाला दाखवते. आता चहा कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. तर असं कोणतंही झाकण असलेलं किंवा ज्याच्यावर तुम्ही झाकण लावू शकता असं भांडं किंवा ग्लास घ्या. त्याच्यानंतर आता मी 2 कप तुम्हाला दाखवणार आहे चहा कसा करायचा. तर इकडे 1 कपाला आपल्याला 2 चमचे लागणार आहे प्रिमिक्स. तर इकडे मी 4 चमचे टाकणार आहे. त्याच्यानंतर हे गरम पाणी ह्याच्यात ॲड करणार आहे. हे मी मोजून घेतलेलं आहे बरोबर 2 कप, म्हणजे या कपच्या मापाने मी बरोबर 2 कप घेतलेलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि झाकण लावून 2 मिनटं असंच ठेवायचं आहे. नंतर आपल्याला ह्याला गाळून घ्यायचं आहे. कॉफी प्रिमिक्सच्या वेळेला आपल्याला गाळायची गरज नव्हती, पण चहा प्रिमिक्स आपण चहा बनवताना ह्याला आपल्याला गाळायला लागतं. तर आपल्याला 2 मिनटं आता असंच ठेवायचं आहे. मग गाळून मी तुम्हाला दाखवते की हे कसं दिसतं ते. 2 मिनटं चहा हा ठेवलेला होता, त्याच्यानंतर मी गाळून ह्याच्यात घेतलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते. लक्षात ठेवा, जेव्हा जसं तुम्ही प्रिमिक्स कॅरी कराल तसंच बरोबर गाळणी देखील करा. आता हे बघा चहा बघा आहे की नाही, आपण जसा घरी बनवतो तसाच वाला. तर हे प्रिमिक्स तुम्ही नक्की तयार करा. बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये घरी देखील चहा बनवायचा कंटाळा आला असेल तर पटकन तुम्ही हा करू शकता. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.